सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. रविकांत तुपकरांच्या बुलढाणा तालुक्यातील अभोडा येथील एल्गार परिवर्तन मेळाव्याला गावकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद. तुपकरांच्या जामीन अर्जावर आज 21 फेब्रुवारीला फैसला. तुपकर जेलमध्ये जाणार की तुपकरांना बेल मिळणार, न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष. न्यायालयात जाण्याआधी तुपकर करणार प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा. तुरुंगात गेलो तरी लोकसभा लढवणारच, तुपकरांची घोषणा. महाराष्ट्र 24 न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद. माझ्या आईचे वडील राजाराम संतोष गुरुजी दहीचे आजोबा आमचे 19 वर्ष या गावामध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून या गावात काम करत होते. बरोबर ना? बरोबर का नाही? त्यामुळं एक पांजी होती आमोडाची दहीच. मी लहानपणी तिथे शिकत होतो आणि आता मी पण शिडी शिकवणं घेत नाही, पण सोशल मीडियात आपण एक नंबर उडे आणि शरीफ पूर्ण तुम्ही मदत करणार मला. बरोबर आहे की नाही? तशी तुमच्यावर जबाबदारी आहे, तुम्ही जरा हे सगळं फिरवा आणि एकदा परिवर्तनाच्या एलआरमध्ये सहभागी व्हा अशी विनंती करतो. तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी मला आजपर्यंत जशी साथ दिली तशी भविष्यातही द्या. आणि मला असं वाटतं की फेसबुक ते इन्स्टा वगैरे त्याच्यासाठी मला जो काय केलं ते सगळे पुढे कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकेले. मला जो काही नाही, मग कॉन्ट्रॅक्ट बी तुम्ही आहे, मग नेता बी तुम्ही आहे, मग गॉडफादर बी तुम्ही आहे, मग पक्ष बी तुम्ही आहे, जे काही येते तुम्ही. म्हणून तुम्ही मला सांभाळून घ्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे.